बड़े दिनों के बाद मिली है ये दारू। बोतल छिपा दो कपन में मेरे, शमशान में पिया करूँगा। जब खुदा मांगेगा हिसाब तो पेग बनाकर दिया करूँगा। लॉकडाउन तरी ही अवैध दारू विक्री, मग काय, सतर्क आणि दक्ष पोलिसांचा छापा। हॉटेल चालक व मॅनेजर यांच्यावर पोलिसांनी केली कारवाई। 28,927 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। आधीच लॉकडाऊन, त्यात घसा ओला करायला दारू मिळेना, आणि मग मिळाली तर चोरी चोरी छुपके छुपके, मग काय खिशाला चाट तर लागणारच। नेहमी मिळणारी 330 रुपयाची बाटली चक्क 1500 रुपयाला, व 160 रुपयाची बाटली 500 रुपयाला, 40 रुपयाची बाटली 200 रुपयाला। अहो तुम्ही दर काय पण लावा, पण तळीरामांच्या घशात दारू गेल्याशिवाय त्यांना चैन पडणार थोडीच। आता तर कराडच्या पोलिसांनी कारवाई केली, पण तळीरामांना काय फरक पडणार। उद्या नवीन ठिकाण, नवीन अड्डा, नवीन दर। संपूर्ण भारतभर व महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता संचारबंदी आदेश लागू असून लॉकडाऊन आदेश जारी आहेत। सदर अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सु सातारा यांनी अत्यावश्यक सेवा सोडून संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत। त्यामध्ये हॉटेल, ढाबे, वाईन शॉप, बिअर बार असे सर्व दिनांक 3 मे 2020 पर्यंत बंद आहेत। दिनांक 16/4/2020 रोजी कोरोना संसर्ग संक्रमण बंदोबस्त करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार सतीश जाधव व स्टाफ यांना माहिती मिळाली की वारुंजी फाटा पाटण तिकाटणे येथील हॉटेल गोकुळ येथे बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे। पोलिसांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता वारुंजी फाटा पाटण तिकाटणे येथील गोकुळ हॉटेलचे चालक शंकर किसन राठोड व त्याचा साथीदार पुरवठा करणारा इसम नामे अशोक येळवे हे संगनमताने बेकायदेशीरपणे हॉटेल गोकुळ या ठिकाणी विदेशी दारूची विक्री करत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर छापा कारवाई करून तपासखानी अटक केलेले आहे। नमूद कारवाईमध्ये एकूण 28,970 रुपये किमतीचा दारू, रोख रक्कम व मोटरसायकल तपासखानी जप्त केलेले आहे। सदरची कारवाई पोलीस हवालदार सतीश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी शिंदे, मारुती लाटणे, विनोद माने या पथकाने केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक 635 खान हे करत आहेत। पोलिसांतर्फे कराडच्या नागरिकांना आवाहन। सध्या जगभर व भारतभर कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातलेले आहे। सदरचे संक्रमण तोडण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, घरात राहावे, सुरक्षित राहावे। कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत तसेच आपण राहत असलेल्या परिसरात, गल्ली बोळात, अपार्टमेंटमध्ये असे कोणी अवैध दारू, गुटखा, पान मसाला विक्री करत असेल तर याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात माहिती द्यावी। तसेच कराड शहरामध्ये पोलीस ठाणे हे 24 तास सतर्क पेट्रोलिंग करत आहेत। तसेच गोपनीय यंत्रणा कार्यरत असून असे अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर आमचे विशेष लक्ष असून कारवाई सत्र सुरू आहे।